हाय फ्रेंड्स, दुर्गा उलन आर्ट अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी खूप ऑसम ॲट्रॅक्टिव्ह तोरणपट्टी विणून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला निवेदन आहे, तुम्हाला माझे व्हिडिओ आणि माझी मेहनत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, दुर्गा उलन आर्ट अँड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ मिस करणार नाहीत. हे एकदम फ्री आहे, निशुल्क आहे. चला तर मग आपण तोरणपट्टी विणायला सुरुवात करूया. तोरणपट्टीसाठी सर्वात अगोदर आपण एक स्लिप नॉट घेऊया. स्लिप नॉट घेतल्यानंतर 16 चेन घेऊया. 16 चेन घेतले आहेत. आता आपण इथे दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. इथे आपल्याला प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे. पूर्ण मिळून आपल्याला इथे 15 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहे. लास्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. आता आपले इथे 15 सिंगल क्रोशेट झाले का ते पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 सिंगल क्रोशेट विणून झाले आहे. आता आपण इथे 3 चेन घेऊया. 1, 2, 3. 3 चेन घेऊन असे टर्न करायचे आहे. इथे आपल्याला नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे. चेनचा एक आणि हा एक. इथे आपले 2 डबल क्रोशेट झाले आहेत. तीन, चार, पाच, सहा, सात. बारा, तेरा,
14 15 सिंगल क्रोशेटच्या वरती आपण इथे 15 डबल क्रोशेट विणले आहे। आता आपल्याला इथे 4 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 चार चेन घेऊन असे टर्न करायचे आहे। आपल्याला इथे एक चेन स्किप करायची आहे आणि नेक्स्ट चेन मध्ये एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे। आता आपण इथे एक चेन घेऊया, एक चेन स्किप करूया, नेक्स्ट चेन मध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, एक चेन घेऊया, इसमोरची चेन स्किप करूया, नेक्स्ट चेन मध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, एक चेन घेऊया, एक चेन स्किप करून दुसऱ्या चेन मध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, एक चेन घेऊया, ही चेन स्किप करायची आहे आणि ह्या चेन मध्ये एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे। एक चेन घेऊया, एक दोन तीन चार पाच सहा सात, एक चेन घेऊया आणि ह्या ठिकाणी ह्या चेनमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट घ्यायचं आहे। चेनचा मिळून आपण इथे पूर्ण मिळून 8 डबल क्रोशेट घेतले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8। पहा इथे अशी डिझाईन बनत आहे। ही तोरणपट्टीची डिझाईन विणायला फार सोपी आहे आणि खूप छान दिसत आहे। पहा आता आपण 3 चेन घेऊया, 1 2 3 टर्न करूया। आता आपल्याला ह्या बॉक्समध्ये इथे एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे। ह्या डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे इथे, 1 2 3 4 या बॉक्समध्ये आणि समोर ह्या चेनमध्ये असे आपल्याला डबल क्रोशेट विणायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगत आहे, पूर्ण लक्ष देऊन पहा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, 11 या बॉक्समध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, 12 13 14 आता आपल्याला लास्टला ह्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट घ्यायचं आहे। हे पहा ह्या चेन 15 इथे आपल्याला पूर्ण मिळून 15 डबल क्रोशेट घेतले आहे घ्यायचे आहेत। हे मी इथे 15 डबल क्रोशेट घेतले आहेत। आता 4 चेन घेऊया, 3 4 टर्न करूया। इथे आपल्याला एक चेन स्किप करायची आहे, नेक्स्ट चेनमध्ये इथे ह्या ठिकाणी एक डबल क्रोशेट घ्यायचं आहे। आता एक चेन घ्यायची आहे,
एक चेन स्किप करून नेक्स्ट चेन मध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, एक चेन घेऊया, डबल क्रोशेट घेऊया, चेन घेऊया, कंटिन्यू आपल्याला असेच विणायचे आहे. एक चेन स्किप करूया, नेक्स्ट चेन मध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, एक चेन घेऊया, डबल क्रोशेट घेऊया, एक चेन घेऊया, प्रत्येक लाईन मध्ये इथे आपल्याला 8 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत आणि ह्या लाईन मध्ये 15 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. 3 4 5 6 7 एक चेन घेऊया, 8 हे पाई कुंपण अशी सरळ डिझाईन आणि इथे अशी डिझाईन तयार होईल. ही डिझाईन विणण्यास फार सोपी आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. 1 2 3 इथे आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत, असे टर्न करायचे आहे. ह्या बॉक्समध्ये एक डबल क्रोशेट घेऊया. नेक्स्ट चेनमध्ये ह्या डबल क्रोशेटच्या वरती इथे एक डबल क्रोशेट घेऊया. एक डबल क्रोशेट, 1 डबल क्रोशेट घेऊया 11 12 13 14 14 डबल क्रोशेट घेतल्यानंतर इथे लास्टला ह्या चेनमध्ये आपण एक डबल क्रोशेट घेऊया, 15. ही डिझाईन किती छान दिसत आहे. आपण ह्या डिझाईनने कोणतेही तोरण विणू शकता. ही तोरणपट्टी दिसायला फार आकर्षक आहे. आता आपल्याला ह्या लाईनला 4 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 4 चेन घेऊन असे टर्न करूया. एक चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, एक चेन घेऊया, ही चेन स्किप करूया आणि ह्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, एक चेन घेऊया, एक डबल क्रोशेट, एक चेन घेऊया, एक चेन स्किप करून एक डबल क्रोशेट घेऊया, एक चेन घेऊया. आता ह्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया, चेन घेऊया, एक डबल क्रोशेट, एक चेन घेऊया, ह्या ठिकाणी एक डबल क्रोशेट घेऊया. हे पहा, दोन्ही साईडनी डिझाईन खूप छान विणण्यात येत आहे. दोन्ही साईडनी डिझाईन खूप छान दिसत आहे. आता आपण इथे 3 चेन घेऊया. टर्न करूया. ह्या बॉक्समध्ये एक डबल क्रोशेट घेऊया. ह्या नेक्स्ट चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया. 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9 11, 12, 13, 14, 15। मी इथे तुम्हाला थोडीशी तोरणपट्टी विणून दाखवली आहे। आपल्याला हवी तेवढी आपण तोरणपट्टी विणू शकता। आणि लास्टला असे आपण 15 डबल क्रोशेट घेतल्यानंतर ह्या 15 डबल क्रोशेटच्या वरती आपण 15 सिंगल क्रोशेट घेऊया। अशा प्रकारे आपली तोरणपट्टी विणून पूर्ण होईल। हे जे एक्स्ट्रा चुवलं आहे हे आपण इथे चेन मध्ये असे लपवूया। हे असे चेन मध्ये लपून घ्यायचे आहे। जेणेकरून आपली तोरणपट्टी उकलणार नाही आणि तोरणपट्टी मजबूत राहील। असे पूर्ण उल इथे असे लपवायचे आहे। अशा पद्धतीने तोरणपट्टी विणल्यानंतर लास्टला आपण इथे जसे घेतले आहेत स्टार्टिंगला 15 सिंगल क्रोशेट, तसे लास्टला 15 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हवी तेवढी पूर्ण तोरणपट्टी विणायची आहे। तुम्हाला ही तोरणपट्टी आवडल्यास नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। तसेच दुर्गा वूलन आर्ट अँड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आपण पुन्हा भेटूया छान छान व्हिडिओसोबत। बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग।